मित्रांनो, वेलकम टू द न्यू व्लॉग। आज भोपाळचा तिसरा दिवस आहे माझा। मी माझ्या काकीच्या घरी थांबलोय। इकडे या एरियाचं नाव आहे कलखेडा। इकडे तुम्ही बघू शकता एक चांगलं तळाव आहे माझ्या मागे। मी तिच्या गच्चीवर उभा आहे। कलखेडा हे भोपाळहून जवळजवळ 25 किलोमीटर लांब आहे। एक छोटंसं गावच आहे तसं म्हटलं तर। भोपाळमध्ये येत नाही, भोपाळच्या थोडं बाहेर आहे, पण लवकरच भोपाळमध्ये येईल। बाकी सगळं इकडे मस्त आहे। मागे तुम्ही मंदिर बघू शकता तिकडे। बाकीचं इकडे आता टाइमपास तसा चाललाय, फिरणं करणार आहे आज। इकडे मी गणपतीला आलो आहे, भोपाळमध्ये ह्या वर्षी गणपती करणार आहे आमचा। बाकी भोपाळमध्ये आता लवकरच फिरणं पण होईल आमचं। मोस्टली आम्ही इकडे एक डॅम आहे, भदभदा डॅम म्हणून आहे, तिकडे जाणार आहे। भदभदा डॅम झालं की आम्ही इकडे सैर सपाटा म्हणून पण एक जागा आहे तिकडे, एक त्यांची चौपाटी म्हणून म्हणतात तिकडची, गार्डनसारखं आहे, तिकडे पण आम्ही जाऊ। आणि लवकरच त्याचा पण आम्ही मी व्लॉग करणार आहे। तर हा एक शॉर्ट व्लॉग मी बनवला आहे भोपाळच्याबद्दल। भोपाळ नाही आहे हे, भोपाळच्या बाहेरचंच गाव आहे, कलखेडा म्हणून। कलखेडा। ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट व्लॉगला। आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि अजून असे काही व्लॉग्स तुम्हाला हवे असतील तर जरूर कमेंट्समध्ये टाका की तुम्हाला कुठले कुठले व्लॉग्स करायचे आहेत। भोपाळमध्ये मी आहे तर भोपाळमध्ये तुम्ही मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता की इकडे काय काय बघू शकता, आपण बघू शकतो। मोस्टली हा हिंदीमध्ये व्लॉग करणार आहे मी, हा मराठीमध्ये करतो आहे। भोपाळमध्ये जे महाराष्ट्रीयन लोक राहतात त्यांनी पण कमेंट्स करा की भोपाळचं तुमचं लाईफ कसं आहे, मध्य प्रदेशमध्ये तुमचं लाईफ कसं आहे, त्याच्याबद्दल कमेंट्स करा। ओके, बाय।